नारळाच्या दुधात थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले कोलंबीचे थपथपीत असे कालवण एकदा बनवून तर बघा. मला खात्री आहे एकदा बनवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे केलेले कालवण नक्कीच आवडेल. 1 किलो कोलंबी घेतलेली आहे. मधला धागा व्यवस्थित काढून घेतलेला आहे. लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने, मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. नारळाच्या दुधाची पावडर 1/2 वाटी घेतलेली आहे. ही पावडर बाजारामध्ये कोकोनट मिल्क पावडरच्या नावाने अगदीच इझिली मिळते. मसाल्यांमध्ये 2/2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद व 1/2 चमचा बडीशेपची पावडर. गरम मसाल्यांमध्ये 3 ते 4 तमालपत्र, 1/2 इंच दालचिनी, 6 ते 7 काळी मिरी, 1 चक्रीफूल, 2 जावित्री आणि 2 मसाला वेलची. चवीनुसार मीठ आणि तयार केलेले वाटण 2 ते 3 चमचे टाकून कोलंबीला व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊयात. आज आपण मातीच्या भांड्याचा वापर करणार आहोत. थोडेसे खोलगट भांडे घेणार आहोत. आपण आज नारळाच्या तेलाचा वापर केलेला आहे. 1 मोठा चमचा नारळाचे तेल टाकूयात. आता कढीपत्त्याची पाने टाकूयात. मातीचे भांडे तापण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. आता कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतवून घेऊयात. कांदा टाकून हलका रंग बदलेपर्यंत परतवून घेऊयात. उरलेले सर्व वाटण देखील टाकूयात. चिरलेला टोमॅटो पूर्ण एकजीव होईपर्यंत परतवून घेणार आहोत. खडे मसाले टाकून 1 मिनिटासाठी व्यवस्थित सर्व मिश्रण परतवून घेऊयात. आता मसाले टाकून त्यांचा कच्चा वास निघेपर्यंत परतवून घेणार आहोत. मॅरिनेट केलेली कोलंबी त्याचबरोबर नारळाच्या दुधाची जी पावडर ठेवली होती त्यात आपण 1/2 वाटी पाणी टाकले आहे ते देखील टाकूयात. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता वाफेवर 8 ते 9 मिनिटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित कोलंबी शिजवून घेऊयात. मंडळी, ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील आपल्या चॅनलवरच्या बऱ्याच निरनिराळ्या रेसिपीज. अशा प्रकारे थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले कोलंबीचे थपथपीत असे कालवण नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. झणझणीत आणि आंबट अशा कोलंबीच्या लोणच्याची ही रेसिपी बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा. 2 चमचे मोहरीचे तेल कडकडीत तापल्यानंतर 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा मेथीचे दाणे टाकणार आहोत. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित तडतडल्यानंतर 1/2 चमचा ठेचलेला लसूण टाकणार आहोत. लसणाला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे. मोठ्या कोलंबीला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहे. परंतु तुम्हाला जर का सबंध छोट्या साईजची कोलंबी भेटली तर फारच छान. 2 मोठे चमचे रेडीमेड कैरी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. अगदी 5 सेकंदसाठी मसाला परतवून घेऊ आणि लगेचच कापलेल्या कोलंबीचे तुकडे देखील टाकू.
किंचित असे मीठ टाकून व्यवस्थित मिश्रण हलवून घेऊया. लोणचे म्हटले की आंबटपणा हा आलाच. त्यासाठी एक मोठा चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे, तो व्यवस्थित टाकूया आणि कोलंबीला फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊया. हे लोणचे वरण भात, भाकरी किंवा चपाती बरोबर खूपच सुरेख लागेल. एक साइड डिश म्हणून देखील ह्या रेसिपीचा विचार नक्कीच करू शकता. तर मंडळी, तुम्हाला जर का आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.